मेळघाट परिसरातून जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताई नगर भागातील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वाघांचं स्थलांतर झालं असून या भागातही आता व्याघ्र प्रकल्प करण्यास वाव आहे. या भागामध्ये अभयारण्य घोषित करून त्यातून रोजगाराच्या संधीही पर्यटनाच्या माध्यमातून शासनाला कोट्यवधींचा महसूल उपलब्ध होणं शक्य आहे. जळगावमध्ये वसुंधरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाच्या निमित्तानं व्याघ्र परिषदही आयोजित करण्यात आली होती. या व्याघ्र प्रकल्पांच्या माध्यमातून होणाऱ्या विकासावर या परिषदेत चर्चा करण्यात आली. सध्या विदर्भातील मेळघाटातल्या ताडोबा तसंच बोर अभयारण्याचा विकास करण्यात आल्यानं स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळाल्या. इथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून मिळणाऱ्या महसुलाच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपये जमा होऊ लागलेत. वाघांचा संचार असलेल्या भागातही सुधारणा करून पर्यटनाला मोठी संधी प्राप्त होऊ शकते. वाघ आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मुक्ताईनगरच्या भागामध्ये आहे आणि त्या ठिकाणी जर आपण कॉन्झर्वेशन रिझर्व आहे त्याला जर आपण अभयारण्य केलं तर आपण पुढची पायरी व्याघ्र संरक्षणामधली ओलांडणार आहे. आणि ते जर झालं तर मुक्ताईनगरच्या भागामध्ये युवकांना युवतींना बाहेर नोकऱ्या करण्याची गरज राहणार नाही. त्या ठिकाणी पर्यटनाच्या सोयी सुविधा आपल्याला उभ्या करता येतील. जळगाव जिल्ह्यातील डोलारखेड्याच्या घनदाट जंगलातही वाघांचा संचार असल्याचं अनेकदा समोर आलंय. काही शेतकऱ्यांना देखील वाघाचं दर्शन या भागात झालंय. त्यामुळे या भागातील जंगलात व्याघ्र प्रकल्प राबवून जंगलासोबतच वाघांचं संवर्धन करत पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून दिल्यास देश विदेशातील पर्यटकांकडून शासनाला मोठा महसूल मिळू शकतो. या पर्यटनाच्या माध्यमातून भारतातच नाही तर देशाबाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणावर पर्यटक आल्यामुळे त्या ठिकाणी प्रवेश फीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महसूल सुद्धा उभा झालेला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं तुम्ही आपण जर उदाहरण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की 1 लाखापासून आज तिथे 5 कोटी अॅन्युअल रेव्हेन्यू हा उभा झालेला आहे. मुक्ताई नगर जवळील डोलारखेडा चारठाणा या परिसरात वाघांचा अधिवास असल्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सातपुडा बचाव समितीकडून सांगण्यात येत आहे. मात्र या भागात व्याघ्र प्रकल्प होऊ नये यासाठी वनविभागाचीच उदासीनता आहे. त्याबाबतचा पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक नेत्यांचाही पाठपुरावा कमी पडल्यानं हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. विकास पधाणे, झी मीडिया, जळगाव.